काही नाही, आता पावसाळी दिवस आहेत आणि आज तुम्ही आजूबाजूला हा निसर्ग सौंदर्य हा जो तुम्ही पाहताय सर्वत्र तोच दाखवण्यासाठी मी आज इकडून म्हणजे मामाच्या गावावरून माझ्या घरी चालत चालत चाललो आहे. आणि तसं आपण नेहमीच जातो, नेहमीच तुम्हाला दाखवतो, पण यावेळेस प्रत्येक वेळेस मी म्हणजे पावसाळ्यातून वगैरे नाही जात, पण यावेळेस मी पावसाळ्यातून म्हणजे चालत चालत जातो आहे. तर मग बघूया रस्त्याने कोणतं कोणतं निसर्ग सौंदर्य तुम्हाला पाहायला मिळतंय जे मी तुम्हाला दाखवतो. आणि बाकी सध्या आपल्या चॅनलवरती फटाफट सबस्क्रायबर वाढत आहेत, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. बाकी काही नाही, खूप छान वाटतं आहे की तुम्ही एवढा प्रतिसाद देत आहे चांगला, व्हिडिओजला व्ह्यूज चांगले जात आहेत, सबस्क्रायबर वाढत चालले आहेत, कमेंट्स टार्गेट वाढत चाललं आहे. बस अजून काय पाहिजे आपल्याला जिंदगीमध्ये? आपण काय यूट्यूबवरती चॅनल हे म्हणजे पैसे कमवण्याच्या हेतूने किंवा असं मॉनिटाईज करण्याच्या हेतूने चालू केलं नव्हतं, बट फक्त या गोष्टीने केलं होतं की जे मी माझ्या नजरेतून बघतो ते माझ्या नजरेतून बघणाऱ्या गोष्टी मला तुम्हाला दाखवायचे, बाकी काही नाही. बाकी एन्जॉय करा हा व्हिडिओ, हा ब्लॉग, पाहूया पुढे काय काय घडतं. तर आता आपण जे पाहतो आहे ते म्हणजे खोरवाळे बाबा देव प्रसन्न यांचं हे निवासस्थान आहे. आणि पेडंबे गावातील हे सर्वात म्हणजे सर्वात जास्त जागृत देवस्थान असं म्हटलं तरी तुम्ही चालेल, कारण या गावाचं नाही बट म्हणजे मी सांगतो, म्हणजे मी जरी बाहेरच्या गावातला असलो तरी मी ते लहानाचा मोठा याच जागी खेळून वगैरे मोठा झालो, याच्या याच खोरवाळे बाबांच्या सान्निध्यात मोठा झालो, यांच्याच कृपा आशीर्वादाने अजूनपर्यंत माझं जे काही चालेल ते सर्व झालं आहे. आणि मला यांचा खूप जास्त अनुभव आहे की मी म्हणजे मी तुम्हाला सांगण्याचं झालं तर मग मी या गावामध्ये रात्रीच्या वेळी अपरात रात्री अपरात्री म्हणा किंवा कुठल्याही वेळी असं खूप वेळा बाहेर पडतो की खूप वेळा इकडे तिकडे आम्ही फिरतो वगैरे, तर आम्ही जेव्हा कधी पण इकडे बाहेर पडतो किंवा कधीही रिटर्न येतो तेव्हा आता पाया पडतो याचा आशीर्वाद घेतो आणि त्याचा फायदा आम्हाला फार ठिकाणी होतो. कारण मी स्वतः प्रत्यक्ष अनुभव घेतला की मी खूप 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 म्हणजे खूप खूप अशा मोठ्या मोठ्या संकटातून म्हणजे मुंबई असो किंवा गाव असो यांच्या आशीर्वादाने मी असं खूप मोठ्या संकटातून बाहेर पडलो. कारण माझ्या जिंदगीमध्ये खूप बऱ्याचशा लोकांना माझे काही माझे मोजके एक दोन लोक माझ्या जिंदगीमध्ये आहेत ज्यांना सर्व माझ्याबद्दलच्या गोष्टी माहीत आहेत. जर त्यांची नावं नमूद करायचं झालं तर एक म्हणजे माझ्या मावशीची मुलगी शिवानी, दुसरी म्हणजे माझी एक फ्रेंड आहे नीता म्हणून ती, एक आहे स्वप्नील कळकर उर्फ पप्पू, त्याला तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. आणि म्हणजे असे मोजके लोक आहेत ज्यांना माझ्या जिंदगीत चालणाऱ्या बऱ्याचशा गोष्टींची माहिती आहे. असे अजूनही बरेच काही लोक आहेत सगळ्यांची नावं घ्यायला झालं तर, बट ही काहीशी अशी मोजकी लोकं ज्यांना माझ्या जिंदगीमध्ये काय घडतं काय नाही घडत या सर्व गोष्टींची माहिती असते. आणि सर्वात जास्त माहिती असायची ती माझ्या बहिणीला माझ्या शिवानीला माझ्या मावशीला. तर अशा खूप काही गोष्टी माझ्या जिंदगीमध्ये घडल्या, खूप असे संकट आले, म्हणजे खूप काही गोष्टी येऊन जाऊन येत त्या राहिल्या ज्या लोकांपर्यंत पोहोचत नाही. परंतु या सर्वांमध्ये जर मला कोणी साथ दिली असेल ते म्हणजे आमचे स्वर्गाले बाबा, आमचे चांगले काय देवी, आमचे वरदान माता, या सर्वांचं मी खरंच उपकार करू शकत आहे. कारण मी तेवढा मोठा कोणी नाही, मी साधा मनुष्य प्राणी आहे आणि ते म्हणजे मी जगाच्या पाठीवर कुठे असलो तरी मी या लोकांना विसरू शकत नाही, देवी देवतांना विसरू शकत नाही. कारण आपण जर कोकणात राहतो तर आपल्या कोकणातल्या मातीला आपल्याला धरून ठेवलं पाहिजे, आपल्या कोकणाच्या संस्कृतीला आपण जपलं पाहिजे. आणि आज आपल्या चॅनलचा उद्देश आहे की कोकणातील ज्या भौगोलिक वास्तू आहेत, भौगोलिक वास्तू त्या तर ठीक आहेत मान्य आहेत म्हणजे त्या जपल्या पाहिजेत, बट कोकणातील ज्या मेंटली मानसिकता कोकणातील ज्या संस्कृती आहेत परंपरा आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला पाळणं जपून ठेवणं फार महत्त्वाचं आहे. आणि तेच कारण आपल्या चॅनलच्या थ्रू आपण करण्याचा प्रयत्न करत असतो. बट हे सर्व करत असताना काही अशा गोष्टी घडतात की काही लोकांना ते आवडत नाही तर काही लोकांना ते आवडतात, बाकी काही नाही. चला पाहूया पुढे काय होतंय. आणि आता आपण हा जो सुंदर मनमोहक असा देखावा पाहताय निसर्गरम्य तो आहे सवतकडा धबधबा. आता याचं नाव सवतकडा धबधबा का आहे हे मला तेवढंसं माहिती नाही आहे, बट याची माहिती घेऊन आपण तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचू. बाकी तुम्ही या निसर्गाचा आनंद घ्या आणि हो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला मात्र विसरू नका. पक्ष्यांचा आवाज ऐकता
तर आपल्याला अजून इथून 5 किलोमीटर जायचं आहे कासे, आणि काशातनी मला अजून पुढे जायचं आहे आपल्याला. हे जर 5 किलोमीटर असेल तर मला वाटते काशातून अजून आपल्याला पुढे जावं लागेल, मे बी असं 3-4 किलोमीटर 5-4 किलोमीटर अजून 10 किलोमीटर पकडा, 10 किलोमीटर चालत आहे. ओ व्ह्यू बघा सर, कॅमेरा क्वालिटी चांगली नाही म्हणून तुम्हाला काय व्ह्यू दिले असतो यार. थोडं चॅनलला सबस्क्राईब मारा हां, जरा व्हिडिओला लाईक वगैरे करा, कमेंट करा हां. जर चॅनल आपला पुढे गेला ना तरच तुम्हाला मी अजून जास्तीत जास्त क्वालिटी प्रोव्हाइड करत जाईन, अजून वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवत जाईन, कारण वेगवेगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी क्वालिटी इन्हान्स करण्यासाठी प्रोडक्टची गरज आहे, आणि त्या प्रोडक्टसाठी लागणार आहे पैसा, आणि पैसा तर तेव्हाच येईल ज्या वेळेस आपलं चॅनेल उंच भरारी घेईल. खूप लोक मला विचारतात की तू पेड्यामधनं तुला चालत जायला का आवडतं, असं कधी पण जातोस तू संध्याकाळचा सकाळचा तू कसा कधी मला एकटा वगैरे चालत जातोस, तुला भीती वगैरे वाटत नाही का किंवा काही असं म्हणजे बघितलं वाटत नाही का? तर त्या सर्वांना उत्तर मी देतो, म्हणजे आता मागाशी तुम्ही ऐकलं व्हिडिओमध्ये की तुम्हाला वेगळे पक्ष्यांचा आवाज येतो, आणि आता पण जर तुम्ही चांगले हेडफोन लावून जर ऐकत असाल ना तुम्हाला आजूबाजूला ते पक्ष्यांचे आवाज किंवा सर्व पानाफुलांचे झाडांचे आवाज तुम्हाला ऐकायला येतील. तशी भीती यार असताना वाटते, भीती कसली वाटते माहिती का? आता तुम्ही बघा हे माझ्या पाठी बघता नाही सर्व राह, तिकडून हे पूर्ण रान बघता नाही इकडे पूर्ण, तर भीती हीच असते फक्त की काय आता अचानक आता आपण समजा इकडे मी चालते आता मी बॅकवर्ड मी जर इकडे टोक पण चालतो अचानक इकडे वरून जर कोणती वाघाने म्हणा किंवा रानडुकराने म्हणा किंवा अजून एखाद्या कोणत्या गोष्टीने जर उडी मारली, कारण सांगता येत नाही कारण आपल्याला माहिती नाही, कारण वाघ म्हणा किंवा जंगली प्राणी म्हणा ते लोक दबाचरण असतात, आपल्याला तर कल्पनासुद्धा लागणार नाही की आपल्या आजू मलासुद्धा आता मी जर तुमच्याशी बोलते मला सुद्धा माहिती नसेल की आपल्या आजूबाजूला कोणी आहे का नाही, बट तीच एक भीती असते प्राण्यांची. बट जेवढं मी लहानपणापासून शिकलो आहे माझ्या मामाकडून म्हणजे भिको मामाकडून भिकाजी बाबाजी मते यांच्याकडून, तर मी एवढं शिकलो आहे की प्राणी हे आपल्याला तोपर्यंत त्रास देत नाही जोपर्यंत आपण त्यांना त्रास देत नाही. तर ह्या अँगल अवघड असते, बट प्राणी आपल्याला तोपर्यंत त्रास देत नाही जोपर्यंत आपण त्यांना त्रास देत नाही. आणि राहिला वाघाचा प्रश्न, तर त्यांनी असं सांगितलं की जर आपल्या आसपास जर वाघ असेल ना तर त्या वाघाच्या सांबडीचा म्हणजे कातडीचा एक वेगळाच उग्र असा वास येतो, जेणेकरून तो विचित्र खूप वास असतो, आणि आपल्याला थोडा तरी अंदाज लागतो की आपल्या आसपास कोणतरी आहे. तरी पण सर्व नशिबाचा खेळ आहे, लगता खेळ आहे, सांगू नाही शकत कधी काय होईल काय नाही. मी आता रस्त्याने चालतो आहे, कळते जाता जाता कधी काही कोणतीही गोष्ट करू शकते, त्यामुळे लिव युअर डे लाईक युअर लास्ट डे, लिव हॅपीली ब्रदर्स अँड माय सिस्टर्स. पाहूया अजून पुढे आपल्याला काय काय बघायला भेटतं ते.